नमस्कार मंडळी, क्रोशेकट्ट्यावर आपलं स्वागत आहे. आज आपण हे पटकन विणून होणारं अतिशय आकर्षक शेवरन कोस्टर विणूया. वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये विणलेली ही कोस्टर्स अतिशय सुंदर दिसतात. हे कोस्टर विणायला मी वापरणार आहे 4-ply ॲक्रेलिकचे धागे 2 रंगांमध्ये, विणकामासाठी 4 mm मापाचा क्रोशे हुक, फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, कात्री, शोभेची 5 बटणं आणि शिवणाचा सुई धागा. ए रंगाच्या धाग्याला स्लिप नॉट घालूया. आता 28 साखळी टाके विणूया. हे 28 साखळी टाके विणून झाले. आता टर्निंग चेन म्हणून अजून एक साखळी टाका विणूया. आता हुकपासून दुसऱ्या टाक्याच्या पाठीमागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या 5 टाक्यांच्या पाठीमागच्या लूपमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि पुन्हा एक सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया. आता पुढच्या 6 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढचे 2 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या 6 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि अजून एक सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया. आता उरलेल्या 6 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया. पहिली ओळ विणून पूर्ण झाली. आता एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. आता पहिल्या 2 टाक्यांमध्ये एकत्र एक सिंगल क्रोशे विणूया. टाक्याच्या 2 लूप्सपैकी फक्त आपल्या जवळच्या लूपमध्ये विणायचं आहे. आता पुढच्या 5 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे विणायचा. हा असा. हे बघा, हे असं साखळीचं डिझाईन तयार झालं. आता पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि एक सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया.
आता पुढच्या 6 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे विणूया. आता पुढचे 2 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या 6 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे विणूया. पुढच्या 2 टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे, 2 साखळी टाके आणि पुन्हा एक सिंगल क्रोशे असा एक सेट विणूया. आता पुढच्या 5 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक फ्रंट पोस्ट सिंगल क्रोशे विणूया. आता हे शेवटचे 2 टाके उरले आहेत. ह्या दोन्ही टाक्यांमध्ये ओळीच्या सुरुवातीला जसा विणला तसा एकत्र एक सिंगल क्रोशे विणूया. दुसरी ओळ विणून पूर्ण झाली. आता दुसऱ्या ओळीचाच पॅटर्न वापरून पुढे अजून 2 ओळी विणूया. दोन ओळींपैकी दुसऱ्या ओळीचे शेवटचे 2 टाके विणायचे उरतील तेव्हा भेटूया. आता ह्या उरलेल्या 2 टाक्यांमध्ये नेहमीप्रमाणे एकत्र एक सिंगल क्रोशे विणायचा आहे. मात्र तो पूर्ण करताना बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घ्यायचं आहे. एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया. आता R2 पॅटर्न वापरून बी रंगाच्या धाग्यांनी 4 ओळी विणूया. त्यानंतर ए रंगाच्या धाग्यांनी अजून 4 ओळी विणूया. अशा एकूण 8 ओळी विणून झाल्या की मग भेटूया. हे पहा, आधीच्या 4 आणि नंतरच्या 8 अशा एकूण 12 ओळी विणून झाल्या. आता ह्या बाजू विणूया. लूप थोडंसं लांब ओढून घेऊया आणि पहिल्याच ओळीमध्ये स्लिप स्टिच करूया. आता पुढच्या प्रत्येक ओळीमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया.
विणत असताना धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवूया. आता ह्या टोकाकडच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. आता एक घट्ट साखळी टाका विणूया. आता खालच्या बाजूला विणूया. आता पुढच्या 6 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया. आता पुढचे 2 टाके सोडून देऊया आणि पुढच्या 6 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया. आता 2 घट्ट साखळी टाके विणूया आणि पुढच्या 6 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया. पुढचे 2 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या 6 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया. आता 2 घट्ट साखळी टाके विणूया. आता दुसरी बाजू विणूया. पहिल्या ओळीत स्लिप स्टिच करूया. पुढच्या प्रत्येक ओळीमध्ये 1-1 सिंगल क्रोशे विणूया आणि शेवटच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. हे पहा, बाजू विणून पूर्ण झाल्या. आता 1 साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता छोटा हुक वापरून धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया. आता शोभेची बटणं सोडूया. Thank you.
अशा प्रकारे सगळी पटणं जोडूया आणि मग भेटूया. हे बघा, हे छानसं शेवरन कोस्टर विणून तयार झालं. हे कोस्टर तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशेइंग.